निरपेक्ष आठवडा म्हणून साजरा करत आहोत आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या विषयानुसार या वर्षीचा विषय आहे सुरक्षित माता आणि नवजात काळजी। तर त्या निमित्ताने आम्ही नर्सिंग डिपार्टमेंट भारती हॉस्पिटल आपल्या समोर एक पथनाट्य सादर करीत आहोत। तर या पथनाट्यामध्ये मंडळी आपल्याकडे दोन कुटुंब आहेत, एक कुटुंब आहे जोशी कुटुंब आणि एक कुटुंब आहे कुलकर्णी कुटुंब। तर त्यामध्ये सासू, नवरा, चांदणी आणि आपली डॉक्टर आणि नर्स, आणि कुलकर्णी कुटुंबामध्ये आहेत नवरा, हेमा आणि तिची सासू। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। डॉक्टरांकडे जाऊन भेटूया का? मी अपॉइंटमेंट घेऊ आजची। चालेल, आज तू अपॉइंटमेंट घे, मी आज हाफ डे घेते ऑफिसला। चालेल चालेल, ठीक आहे, ओके। बघितलं मित्रांनो, गर्भधारणेपूर्वीच्या समुपदेशनासाठी चांदणी आणि तिचा नवरा तयार आहेत। तर बघूया डॉक्टरांकडे काय होतं। डॉक्टर येऊ का? या ना, प्लीज बसा, बोला। नमस्कार डॉक्टर। नमस्कार, माझं नाव चांदणी जोशी। ओके, आम्ही विचार करत आहोत की प्रेग्नन्सीचा चान्स घेण्याचा, तर तुमच्याकडनं काय मला कन्सल्टेशन आणि सजेशन पाहिजे होते। ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमची प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या अगोदर माझ्याकडे ॲडवाईस घ्यायला आला, ही खूप छान गोष्ट तुम्ही केलेली आहे, ठीक आहे। तर प्रेग्नन्सी प्लॅन करण्या अगोदर मला तुमची थोडी माहिती घ्यावी लागेल। जसं मला पहिलं सांगा की तुमचं जे मॅरेज आहे, लग्न आहे, ते नात्यातलं आहे का? नाही, नात्यातलं नाही आहे। ओके, तुम्हाला काही बीपीचा, साखरेचा, अस्थमा, टीबी असा काही आजार आहे? नाही नाही। तुम्हाला दोघांना पण नाही? ओके, तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला असा त्रास आहे काही? नाही, फॅमिलीमध्ये पण आमच्या कोणाला त्रास नाही आहे। ओके, तुम्हाला मेन्सेसशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे? नाही, माझे रेग्युलर मेन्सेस आहे। तुम्हाला गोळ्या औषधं वगैरे चालू आहेत खूप दिवसापासून? काहीच नाही सर। ओके, मतलब यू आर बोथ आर फाईन टू प्लॅन अ प्रेग्नन्सी, तुम्ही प्लॅन करू शकता, काही टेस्टची पण आवश्यकता नाही वाटत आहे मला। ओके चालेल, काही लागलं तर आम्ही तुम्हाला कन्सल्ट। हो हो, नक्की। थँक्यू डॉक्टर। ओके, वेलकम। तर मित्र, समुपदेशन तर झालं, पण काही महिन्यानंतर बघूया चांदणीच्या घरात काय घडतं। शुभम, ऐकलंस का? अरे मी प्रेग्नन्सी टेस्ट केली ना, तर ती पॉझिटिव्ह आली। काय सांगतेस, खूप आनंदाची गोष्ट आहे। चल चल, आपण आईला सांगूया। चालेल चालेल, लवकर जाऊया। आई आई, अगं ऐकलं, चांगली बातमी सांगायची, तू सांग। आई ऐका ना, ऐका ना आई, आई प्लीज मोबाईल बंद करा। आई, मी ना आज प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली, खूप आनंदाची गोष्ट आहे। सांगणी कुटुंबाची नाही, आपल्याकडे दुसरं कुटुंब पण आहे। तर चला जाऊया हेमाच्या कुटुंबात काय घडतंय। गोष्ट सांगायची होती तुम्हाला, मी आजच प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे। काय सांगतेस, पण मी याच्यासाठी तयार नाहीये। मी तरी कुठे तयार आहे या सगळ्यासाठी? मी पण आता नाही विचार करू शकत बाळाचा, मी आता बाळाचा विचार करू शकत नाही, खूप काही गोष्टी करायच्या जागा घरामध्ये। माझं पण करिअर आहे, मला आता कुठे प्रमोशन मिळणार होतं, मी सुद्धा या सगळ्या गोष्टी नाही करू शकत आहे आता। आपण आता हे सगळं नाही सांभाळू शकत, आपण एक काम करूया, आपण आईचा सल्ला घेऊया। ठीक आहे। मला तुला काहीतरी एक गोष्ट सांगायची। हिची प्रेग्नन्सी टेस्ट केली होती, ती पॉझिटिव्ह आली। अरे वाचुलेशन, किती आनंदाची न्यूज मला। सगळ्यासाठी तयार नाहीये अगं, मला खूप काही करायचं आहे, सेटल व्हायचं आहे, हिचा पण जॉब आहे। मी सुद्धा नाही आता ही जबाबदारी घेऊ शकत, माझं पण करिअर आहे, मला पुढे जाऊन खूप काही करायचंय। अरे तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला हे राहिलेलं आहे की देवाची देणगी आहे आणि तुम्ही ती असे टाळताय, तुम्ही विचार करा या गोष्टीवर। लोकांना किती किती ट्रीटमेंट आणि उपचार घ्यावे लागतात, त्यावेळी त्यांना प्रेग्नन्सी होते। तुम्ही इतकी सुंदर, इतकी छान न्यूज मला दिली आहे, खरंच मला इतका असा आनंद गगनात नामेना। पण आई, नोकरी आणि घर आणि परत बाळाची जबाबदारी हे सगळं सांभाळता नाही येणार आता। तुझं काय म्हणणं? माझं पण तेच म्हणणं आहे की मी जॉब सांभाळून हे सगळं नाही करू शकत। अरे तुम्ही दोघं एवढे छान सेटल आहात, मला माझी पेन्शन आहे, आपलं घर घरदार व्यवस्थित झालेलं आहे,
आणि तुम्हाला कसलं टेन्शन आलं आहे? आणि वैभव तुला माहितीच आहे, तुझी बहीण सुरेखा म्हणजे तुझी नणंद, ती 10 वर्ष लग्न होऊन झालेत तरी तिला काय व्हायला तयार नाही आहे, किती ती उपचार घेते आणि तुम्ही का असं हे करताय? आलेली संधी वाया घालवू नका प्लीज, मला अगदी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि तुम्ही विचार करा ना की तुम्हाला असं असेल ना की मला नोकरी करायची आहे, मला सगळं बाहेर करिअर बघायचं आहे, तर मी आहे ना, मला काय काम आहे, देवाचं नाम घ्यायचं आणि तुमचं बाळ मी सांभाळेन, त्या टेन्शन घेऊ नका, मी एकदम तुमचं बाळ छान ह्याच्यात सांभाळेन, तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. तुम्ही विचार करा वाटल्यास आणि मग मला सांगा. ठीक आहे ठीक आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही विचार करा, ही संधी दवडू नका. काय म्हणतोय आपण, विचार करूया का प्रेग्नन्सीचा? हो तुम्ही काय म्हणताय विचार करूया, तुमच्या आईला काय काम आहेत, त्या घरी बसून असतात, मी ऑफिसला जाते, मी ऑफिस सांभाळून मूल कसं सांभाळणार? अगं पण नंतर बाळाचा विचार आपण पुढे करू शकणार आहे का? नाही नाही, मला काही जमणार नाही अजिबात. वातावरण फार गंभीर आहे मित्रांनो. चांदणीनं फार खुशी खुशीने तिची प्रेग्नन्सी ऍक्सेप्ट केली आणि हेमाने तसं केलं नाही, हेमाला काही हे मंजूर नाही आहे. तर चांदणी गेली आहे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या व्हिजिटसाठी, तर पाहूया काय होते. डॉक्टर येऊ का? हो या ना. डॉक्टर मी चांदणी जाऊ. मागच्या महिन्यामध्ये मी आले होते तुमच्याकडे प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी, तर मी काल टेस्ट केली तर माझी प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह टेस्ट पॉझिटिव्ह आली. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. तर आता तुमच्या ह्याच्यासाठी आम्हाला थोडीशी माहिती हवी आहे की आम्हाला काय काय काळजी घ्यावी लागेल याची. नक्कीच. सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आपण एक प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी एक सोनोग्राफी करून घेऊ. ठीक आहे. सोनोग्राफी करून घेतल्यानंतर काही पहिले 3 महिने खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी, काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला काही फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, जसं की खूप धावपळ करणं, वजन उचलणं, हे सगळं तुम्हाला थोडं टाळायचं आहे आणि आहाराकडे जास्त लक्ष द्यायचं आहे, कारण पहिले 3 महिने तुम्हाला उलटी जळजळ हा त्रास होणारच आहे. बरोबर. तर हे तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. तर सिस्टर तुम्हाला सांगतील की उलटी जळजळ होत असताना कसा आहार घेतला पाहिजे. गरुडपणात तुम्हाला उलटी, छाती जळजळ, पळवणं ह्या गोष्टी होऊ शकतात, त्या स्वाभाविक आहेत. त्याच्यासाठी काही इतकं घाबरण्यासारखं कारण नाही आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, रोज सकाळी लिंबू पाणी सकाळी घेऊ शकता, कोरडी बिस्किट, कोरडे टोस्ट खाऊ शकता, जेणेकरून तुमचा हा त्रास जो आहे उलटीचा वगैरे तो कमी आहे. ठीक आहे. त्याच्याबरोबर तुम्ही सकस आहार, पूरक आहार घ्या, एखादं फळ घ्या आहारामध्ये. ठीक आहे. इतकाच आहार तुम्ही रेग्युलर ठेवा. थँक्यू सिस्टर, थँक्यू. याचबरोबर तुम्हाला जर या 3 महिन्यामध्ये काही धोक्याची लक्षणं दिसून आली, जसं की पोटात दुखणं, अंगावरून जाणं, असं काही त्रास होत असेल, तर तुम्ही इमिजिएटली मला दाखवायला येऊ. ओके. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर येऊ का? हा या ना. डॉक्टर माझ्या कंबर पण फार दुखते, पाय दुखतात, मला धडधड होतं, फार भीती वाटते मला. ओके. तुमची पहिलीच खेप असेल ही. बरोबर आहे. भीती वाटणं साहजिकच आहे आणि जो तुम्ही सांगितलं त्रास, जसं की कंबर दुखणं, उलटी जळजळ, पाय दुखणं, हा त्रास तुम्हाला होणारच आहे, तर हा तुम्हाला थोडं सहन करावा लागेल. ठीक आहे. तर आपण या 14 महिन्यामध्ये काही रक्ताच्या तपासण्या आहेत ते करून घेऊ. मी तुम्हाला टेस्ट फॉर्म भरून देते. ठीक आहे. आणि एक आपल्याला 20 आठवड्यानंतर एक आपण सोनोग्राफी करतो, त्याला अनॉमली स्कॅन आपण म्हणतो, की बाळाची ठराविक वाढ झाल्यानंतर आपल्याला तो करावाच लागतो. तर त्या टेस्ट जे मी काही सांगते ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि तुमचा जो डायट आहे, आहार आहे, त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. डायट आहे ते तुमचा संपूर्ण आहार तुम्हाला घेतला पाहिजे. डॉक्टर, या सर्वांसाठी खर्च जास्त येतो का? जास्त असा खर्च नाही आहे, नॉर्मल टेस्ट आहेत, साधारण खर्च येईल. ठीक आहे. ठीक आहे. आणि आपल्याला आता आयन कॅल्शियमचे टॅबलेट म्हणजे रक्तात वाढीचे आणि कॅल्शियमचे टॅबलेट सुरू करावे लागतील. त्याने तुम्हाला मेबी त्रास होईल, त्याने अजून उलटी जळजळ येणं, पोट साफणं होणं, हा त्रास होऊ शकतो. तरी पण तुम्हाला ह्या टॅबलेट कंटिन्यू ठेवायचे आहे टीम दिले. ओके ओके. तर टेस्ट करून घ्या, नेक्स्ट टाईम येताना रिपोर्ट्स. ही झाली चांदणीची दुसरी भेट, आता आहे तिसरी भेट हॉस्पिटल. येऊ का डॉक्टर? तुम्ही मागच्या वेळेस सांगितलेले सर्व टेस्ट करून आणले ती, हे त्याचे रिपोर्ट्स आहेत. डॉक्टर झोप येत नाही, रात्री फार त्रास होतो मला. ओके. हा त्रास तुम्हाला होणारच आहे, जसं जी बाळाची वाढ होईल तसं तुम्हाला हा त्रास होणारच आहे. तुम्हाला थोडं सहन करावं लागेल तुमच्या बाळासाठी. ओके.
ओके, जे रक्ताच्या तपासण्या आहेत त्याचे रिपोर्ट पण नॉर्मल आहेत आणि आपण जे एक सोनोग्राफी केली होती तर त्याच्यामध्ये पण बाळाची वाढ संपूर्ण आहे, बाळाचं वजन पण चांगलं आहे आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे, पाणी वगैरे सगळं नॉर्मल आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत जशी तुम्ही बाळाची काळजी घेतली तसंच अजून 3 महिने काळजी घ्या, आहारावर लक्ष द्या आणि सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित करा. ठीक आहे, ओके डॉक्टर, थँक्यू डॉक्टर. आणि येताना तुम्ही तुमच्या 8 आठवडे कम्प्लीट झाले, ठीक आहे, तर तुम्हाला जर प्रसूतीच्या वेदना चालू झाल्या तर येताना तुम्ही कसं प्रिपेअर होऊन आलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये ते आमच्या सिस्टर सांगतील. आणि डॉक्टर मला एक शंका होती की नोकरी तर जॉब तर करू शकते ना? हो, जॉब रेग्युलर ऍक्टिव्हिटीज तर करू शकतात जोपर्यंत त्यांना प्रसूतीच्या वेदना चालू होत नाही तोपर्यंत घरगुती कामं किंवा त्यांचा जॉब सेफली करू शकतात. थोडं काळजी घेऊन केलं पाहिजे पण करू शकतात. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला प्रसूतीच्या वेदना चालू होतील पण तत्पूर्वी आता तुम्ही घरी गेल्याच्या नंतर बाळासाठीचे चांगले कपडे हे नवीन आणायचे का? कपडे नवीन असतील तर चालतील, जे जुने असतील ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवा. ते कपडे तुमच्यासाठी लागणारे कपडे, परत एखादा वाटी चमचा हे सोबत असायला पाहिजे, साबण टॉवेल त्याची एक बॅग तयार करा. आणि जेव्हा तुम्ही प्रसूती वेदना चालू होतील जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन याल त्यावेळी तुमच्याबरोबर ही बॅग असणं गरजेचं आहे, येताना घेऊन याल. थँक्यू डॉक्टर, थँक्यू डॉक्टर. मी भारती कुलकर्णी आणि ही माझी सून हेमा कुलकर्णी. तर ही 5 महिन्याची गरोदर आहे आणि हे तिचे रिपोर्ट आहे. तुमची लास्ट टाइमची विजिट आहे ती खूप महिन्या अगोदरची आहे आणि मी काही टेस्ट सांगितलं होतं, सगळ्या टेस्ट तर तुम्ही केलेलं दिसत नाही आहे. अहो, मला जॉबमुळे वेळच नाही मिळाला. तुम्ही असं कसं म्हणू शकता प्लीज सांगायल ना की असं निष्काळजीपणा नाही झालं? हेमा, तू तपासलं नाही केलं डॉक्टरांनी सांगितलेल्या? नाही नाही आई, मला अजिबात वेळ नाही मिळाला. काय गो, आणि निग्लिजन्सी. तुमचे मिस्टर कुठे आहेत? त्यांनी पण यायला पाहिजे तुमच्यासोबत. ते सुद्धा जॉबला असतात, ते नाही येऊ शकत. हे बघा, असं निष्काळजी वागून चालणार नाही, कारण याचा परिणाम तुमच्या जीवावर होऊ शकतो, तुमच्या बाळाच्या जीवावर होऊ शकतो, याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. तर जे काही टेस्ट आपण डॉक्टर सांगतात ते वेळेवर केल्या पाहिजे, कारण एक ठराविक वाढ झालेली असते बाळाची तेव्हाच आपण ते ठराविक टेस्ट करतो. तर हे टेस्ट वेळेवर करणं खूप महत्त्वाचं आहे. तरी आता मी हे टेस्ट लिहून देते, काही मेडिसिन देते, ते तुम्ही व्यवस्थित घ्या आणि नेक्स्ट टाईम दाखवायला या. डॉक्टर, आता परत ही हलगर्जीपणा काही करणार नाही, मी हिच्याकडनं सगळं करून घेते. प्लीज लक्ष द्या, त्यांच्या हस्बंडला पण सांगा थोडं लक्ष दे. ठीक, थँक्यू डॉक्टर. हे माझं खूप दिवसांनी हॉस्पिटलमध्ये भेटायला आली पण आज बघा अचानक ती परत एकदा हॉस्पिटलमध्ये आली आहे, असं काय घडलं ज्याच्याने तिला अचानक हॉस्पिटलमध्ये व्हिजिट द्यावी लागली आहे? डॉक्टर, डॉक्टर चालू केले, फक्त बाळाची स्थिती थोडी गंभीर आहे. ठीक आहे, त्यांना आपण NICU मध्ये ठेवतोय.
ठीक आहे डॉक्टर. हे बघा तुम्ही मिस्टर, तुम्ही थोडं लक्ष दिलं असं तुमच्या वाईफकडे तर ही वेळ आलीच नसती. हो डॉक्टर, चुकलं माझं, यापुढे मी लक्ष देईन त्यांच्याकडे. हो प्लीज, किती पैसे लागले तरी चालेल डॉक्टर, तुम्ही देव माणूस आहे. प्लीज माझ्या सुनेला आणि माझ्या नातवंडाला प्रयत्न करू. डॉक्टरांना भेटली, तिन्ही वेळेला व्यवस्थित चेकअप केलं आणि सगळ्या टेस्ट सुद्धा कम्प्लीट केल्या आहेत. आता चांदणी सुद्धा शेवटच्या वेळेला डॉक्टरांना भेटायला आली आहे. बघूया तिच्याकडे काय घडते. सगळे रिपोर्ट्स पण नॉर्मल आहेत, बाळाची वाढ पण पूर्ण आहे आणि त्यांना प्रसूतीच्या वेदना पण चांगल्या होत आहेत, तर आपण नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करू. चालेल चालेल डॉक्टर, ठीक आहे. डॉक्टर, आम्ही बाळाच्या आईला भेटू शकतो का? नक्की भेटू. सिस्टर त्यांना घेऊन जा इकडे. चांदणी तू ठीक आहेस ना? बाळ तुमच्याकडे दिलंय, बाळाला व्यवस्थित गुंडाळून ठेवा, उघडा वगैरे ठेवू नका, ठीक आहे. आणि बाळाला आईजवळ देताना बाळाला आईच्या छातीशी कवटाळून ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून बाळाचं वजन वाढायला मदत होईल. बाळाचं वजन आहे चांगलं, पण तरी पण बाळाचं वजन वाढायला मदत होईल आणि आईमध्ये आणि बाळामध्ये एक चांगला बॉन्ड तयार होईल. बाळाला आंघोळ आत्ता तर नाही घालायची आपल्याला, जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतील त्यावेळी आपण बाळाला आंघोळ घालायची, ठीक आहे. आणि बाळाला दूध पाजताना स्तनपान देताना प्रत्येक 2 तासाला बाळाला स्तनपान द्या. आणि बाळाला असं हे स्तनपान दिल्यावर त्रासच ठेवू नका, पाठीवर घेऊन थोडंसं थोपटायला सांगा, त्यांना शिकवा थोडंसं, ठीक आहे. आणि बाळाचं लसीकरण हे वेळच्या वेळी झालं पाहिजे. आत्ता जे आहे तिथं ते आम्ही देऊ, बाकीचे तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे झाल्यानंतर तुमचं तुम्ही करू शकता, ठीक आहे. थँक्यू सिस्टर. थांबे का मॅडम, कशाला होते पाहिलं ना मित्रांनो, चांदणीच्या घरी काय झालं आणि हेमाच्या घरी काय झालं. हेमाने गर्भधारणेपूर्वी समुपदेशन नाही घेतलं, गर्भधारणेची स्वीकृती नाही केली, हॉस्पिटलच्या भेटी नाही घेतल्या, वेळोवेळी स्वतःची काळजी नाही घेतली, त्याच्यामुळे तिला प्रसूती दरम्यानही त्रास झाला आणि तिच्या बाळालाही लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात नेण्यात आलं. पण तेच हेमाने सगळ्या काही गोष्टी केल्या आणि तिची प्रसूती पण नॉर्मल झाली आणि तिचं बाळही सुखरूप जन्माला आलं. म्हणून बाळ आणि माता यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, गर्भधारणेपूर्वी समुपदेशन, गर्भधारणेची स्वीकृती, हॉस्पिटलच्या वेळोवेळी भेटी, जीवनशैलीतील बदल, बाळाची औष्णिक काळजी,
कांगारू मदर केअर, बाळाला 6 महिने निव्वळ स्तनपान, बाळाला लसीकरण आणि बाळाची आणि आईची प्रसूतीनंतर वैयक्तिक स्वच्छता केली पाहिजे. म्हणूनच आपण सारे म्हणूया, बाळ आणि आईची काळजी घेऊया. बाळ आणि आईची काळजी घेऊया, सुरक्षित भारत घडवूया. आने के लिए वेरी मच थैंक यू क्वालिटी डिपार्टमेंट, सभी नर्सेज वगैरह आए, लॉट्स ऑफ थैंक्स, थैंक यू. बहुत अच्छा, सुपर, वेरी नाइस, ऑल ऑफ बहुत बढ़िया, एक्सलेंट.